साहेबानू, तुमच्या इथे तिकीट भेटत काय हो? नाही, आमच्या इथे मीठ भेटत. हवंय तुम्हाला? देव थोडस. काय विचारतात? इथे वर बघा काय लिहिलेले आहे ते. तिकीट. हा मग तिकीट काउंटरवर बसून काय मी काय स्थळ शोधून देईन का? खरोखर एखादी असली तर द्या हो, लय शोधतोय. साला कुठला बापूस, त्याची लेख मला द्यायला तयारच होत नाही. तू इथं का आलाय ते बोलणार केळ्या? हा मग झडग्या, आल्या आल्या काय विचारलं मी? तिकीट भेटल काय विचारलं? तर म्हटलं मीठ भेटत वाटाण्या. बोला कुठली तिकीट देऊ? गावची तिकीट द्या. कुठल्या गावची तिकीट देऊ? माझ्या गावची तिकीट द्या. तुझ्या गावाहून ट्रेन जाते का? नाही, ट्रेन तर पटरीवरून जाते. अरे बापसा माझ्या, त्या गावाचं काय नाव वगैरे आहे की नाही? साहेबानू, माझ्या गावाचं नाव तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तिकीट द्या ना. ए बाबा मला माफ कर, आता मला मुक्ती दे. तू जा आणि दुसरीकडनं तिकीट घे. मुक्ती? साहेबानू मुक्ती नाही, मुक्त आहे गजा ती, ती चालेल काय? अरे कोण मुक्ता कोण गजा? हा कोण आलाय माझ्या वाट्याला? तुम्हीच म्हटलं ना मुक्ती दे, म्हणताय मी मुक्ती नाही आहे, मुक्ता हाय, ती चालेल काय? तू जा रे, नाही इथे तिकीट. का आता काय झालं? तू जा रे, मशीनची शाई संपले. मग तुम्ही हाताने लिया, त्याला काय झालं? हाताने नाही लिहू शकत. का? कारण तुला कंटाळून मी आता ट्रॅकवर जाऊन झोपतोय. घेतो हात मोडून एकदाशी. साहेब मी ट्रॅकवर कशाला, घरात जाऊन झोपा ना. नाही, मला ट्रॅकवरच झोपायचंय आणि आत्महत्याच करायची. हा मग त्या पलीकडच्या ट्रॅकवर जाऊन झोपा. काय आहे ना, ह्या ट्रॅकवरनं गावची ट्रेन जाते ना, उगाच तुमच्या पाय उशीर व्हायचा. कसं आहे आता गणपती पण जवळ येत आहेत ना, म्हणून बाकी काय नाही. तू नको, मीच जातो इथनं. त्या आईला झक मारली, मी तिकीट द्यायला बसलो. अहो माझी तिकीट?